नमस्कार, मी अजित चव्हाण. ऑडिट मतदार संघाचं या आमच्या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणार आहोत अशा एका मतदारसंघात जिथून भारताच्या एका माजी पंतप्रधानांनी निवडणूक जिंकली होती. महाराष्ट्रानं देशाला अजून एकही पंतप्रधान दिलेला नाही, मात्र एका माजी पंतप्रधानांना विजय करून सलग दोनदा या मतदारसंघानं लोकसभेत पाठवलं. पाहुयात महाराष्ट्रामधला कुठला मतदारसंघ आहे हा. रामटेक. 14 वर्षांच्या वनवासात प्रभू रामचंद्र या रामटेकला आश्रयाला आले होते अशी आख्यायिका आहे. त्यामुळेच प्रभू रामचंद्रांमुळे या मतदारसंघाला रामटेक नाव मिळालं. मेघदूतम सारख्या विश्वविख्यात अजरामर काव्याची रचना कवी श्रेष्ठ कालिदासांनी याच रामटेकला रचली. नागपूर जिल्ह्यातील रामटेक हा दुसरा लोकसभा मतदारसंघ. बहुतांश भाग ग्रामीण असलेला हा मतदारसंघ क्षेत्रफळाच्या दृष्टीनं देशातील दुसरा मोठा मतदारसंघ आहे. रामटेक मतदारसंघाच्या उत्तरेला मध्य प्रदेशची राज्याची सीमा आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य तसेच महत्वाची मंदिरं असल्यानं निसर्ग किंवा तीर्थक्षेत्र, पर्यटन तसंच शेती ही या भागातील उपजीविकेची प्रमुख साधनं. रामटेक गावाच्या टेकडीवरील प्रसिद्ध रामाचं गड मंदिर आणि कालिदास स्मारक, कोराडीचं दुर्गा मंदिर, विदर्भाच्या अष्टविनायक मंदिरात गणना होत असलेलं आदासा इथलं गणपतीचं मंदिर आणि विदर्भाचं पंढरपूर समजलं जाणारं धापेवाडा इथलं विठ्ठलाचं मंदिर ही या मतदारसंघातली प्रमुख वैशिष्ट्य. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ इथंच आहे. मिहानसारखा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आणि आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित बुटीबोरी औद्योगिक वसाहत याच रामटेकचा भाग. इतर पिकांबरोबर धानाची शेती आणि संत्राच्या बागायती इथे मोठ्या प्रमाणात आहेत. धापेवाडा नावाचं जे गाव आहे त्यामध्ये एक मंदिर आहे जे उत्कृष्ट नमुना देखील स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखला जातो आहे. त्यानंतर खिंडशी, रामटेक हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अलीकडच्या काळात विकसित होऊ पाहणारे विदर्भातलं एक महत्त्वाचं ठिकाण आहे. त्याचबरोबर पेंच प्रकल्प आहे, गोसीखुर्दाचा बराचसा भाग त्यामध्ये येतो आहे, कालिदास युनिव्हर्सिटी आहे त्यामध्ये येत आहे. एकूणच आपण जर बघितलं तर सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत संपन्न अशा प्रकारचं हे रामटेक मतदारसंघ आपल्याला मानता येऊ शकेल. मोठ्या प्रमाणात असलेल्या खाणींमुळे इथे परप्रांतीयांची संख्या देखील जास्त आहे. मोठ्या संख्येनं दलित आणि मुस्लिम मतदार असल्यानं हा पारंपरिकरित्या काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. 1980 काँग्रेसचे जतिराम बर्बे इथून विजयी झाले. 1984 आणि 1989 भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी रामटेकचं प्रतिनिधित्व केलं. 1991 काँग्रेसचे तेजसिंगराव भोसले, 1996 दत्ता मेघे, 1998 राणी चित्रलेखा भोसले इथून खासदार झाले. रामटेकनं 1999 आणि 2004 शिवसेनेला साथ दिली होती. 1999 आणि 2004 निवडणुकीत सेनेचे सुबोध मोहिते विजयी झाले होते. एनडीए सरकार असताना ते अवजड उद्योगमंत्री देखील झाले होते. खासदार असतानाच त्यांनी 2007 सेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण मोहितेंची ही आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरली. राजीनाम्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मोहिते पराभूत झाले आणि सेनेचे प्रकाश जाधव जिंकून आले. 2009 निवडणुकीत काँग्रेसने ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिली आणि ते खासदार झाले. देशाचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव, नागपूरचे राजे तेजसिंगराव भोसले यांना निवडून देणाऱ्या याच मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या श्रीकांत जिचकार यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला होता. आता पुन्हा एकदा काँग्रेसला रामटेक काबीज करण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागणार आहेत. कायम दिल्ली मुक्कामी असणाऱ्या मुकुल वासनिकांना ही निवडणूक चांगलीच जड जाणार. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. काँग्रेस हायकमांडची मर्जी राखण्याची किमया भल्या भल्यांना साधता येत नाही, पण गेली अनेक वर्ष मुकुल वासनिक यांनी ही करामत करून दाखवली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या किचन कॅबिनेटचे ते महत्वाचे सदस्य समजले जातात. असा एक हाय प्रोफाईल आणि अविवाहित काँग्रेसचा नेता रामटेकचा काँग्रेस खासदार आहे. नाव मुकुल बाळकृष्ण वासनिक, जन्म 27 सप्टेंबर 1959, वय 53, शिक्षण MA MBA. खासदार मुकुल वासनिक यांना घरूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं. त्यांचे वडील बाळकृष्ण वासनिक हे काँग्रेसतर्फे 3 खासदार म्हणून निवडून आले. रामटेक हा मतदारसंघ लोकसभेचा एका दृष्टीने इथे काँग्रेसची
परंपरागत मतं फार मोठ्या प्रमाणावरती राहिलेली आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आणि काँग्रेसच्या सर्व सहकाऱ्यांनी मित्रपक्ष आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सर्व नेत्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेस इथे निवडून येऊ शकले ही अशा प्रकारची परिस्थिती या मागच्या काळातली राहिलेली आहे. 1984 मध्ये बुलढाणा इथून पहिल्यांदा ते लोकसभेत गेले. 1985 ते 1988 दरम्यान ते NSUIचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. 1988-1990 या काळात ते युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. 1984 नंतर 1991 आणि 1998 मध्ये बुलढाणा इथून ते खासदार म्हणून निवडून आले. 2009 मध्ये ते रामटेकमधून विजयी झाले. 2009 झालेल्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे कृपाल तुमने यांच्यावर 16,701 मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत मुकुल वासनिक यांना 3,11,614 तर कृपाल तुमाने यांना 2,94,913 मतं मिळाली होती. मुकुल वासनिक यांना राजकारणाशिवाय पुस्तकं आणि मासिकं वाचण्याची आवड आहे. क्रिकेट आणि अॅथलेटिक्स त्यांचे आवडते खेळ आहेत. वासनिकांना आतापर्यंत लोकसभा निवडणुकीमध्ये कधीही पराभव स्वीकारावा लागले नाही. शिवाय दिल्ली दरबारी त्यांचं चांगलंच वजन आहे. या जमेच्या बाजू असल्या तरी रामटेक लोकसभा मतदारसंघ त्यांना फार कठीण जाणार यात कोणतीही शंका नाही. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. आणि आता आपण पाहूयात की रामटेक लोकसभा मतदारसंघातला विधानसभेमधलं बलाबल नेमकं कसं आहे. सुनील केदार सावनेर काँग्रेसचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख मंत्री आहेत. ते काटोलचे ते आमदार आहेत. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे कामठी मतदारसंघातून आमदार आहेत. भाजपचे सुधीर पाखे हे उमरेडचे आमदार आहेत. भाजपचे विजय घोडमारे हे हिंगणा मतदारसंघातून आमदार आहेत. शिवसेनेचे आशिष जयस्वाल रामटेक मधून आमदार आहेत. लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जींनी प्रतिनिधित्व केलेला बोलपूर देशातला सगळ्यात मोठा लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. भौगोलिकदृष्ट्या भारतातला दुसऱ्या मोठा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो रामटेक आहे. या रामटेकमधल्या समस्या देखील आकारमाना इतक्याच मोठ्या आहेत आणि वैविध्यपूर्ण आहेत. पाहूयात नेमक्या समस्या काय आहेत. आम्ही मुकुलजी वासनिक जे आमचे खासदार आहेत जे आम्हाला सांगत होते की आम्ही कामठीचे रहिवासी आहो ते कधीही दिसत नाही. ते तो फक्त इलेक्शनच्या वेळी दिसते आणि बाकी जे 5 ते कोठी जाते हे तो ना माहीत. आम जनतेला हे माहीत नाही की आमचे खासदार कोण आहे त्याचे नाव काय. 4.5 तू कुठे दिसलेच नाही. कधी गांधी चौकात गांधीजी हार घालायला सुद्धा नाही आले इतका यांना बोलत नाही आहे. विकासाचा तर सोडाच पण आपला खासदार आपल्याला दिसतच नाही ही तक्रार आहे रामटेकच्या मतदारांची. नागपूर सारख्या वाढत्या आणि अपकमिंग मेट्रोला जरी रामटेक लोकसभा मतदारसंघानं विळखा घातला असला तरीही हा प्रामुख्यानं मागासलेला आणि विकासाच्या दृष्टीनं दुरावलेला मतदारसंघ आहे. विकासाच्या नावावर काही काही दिसलंच नाही 4.5 रामटेक बकास झाला. रामटेक ज्या मतदार क्षेत्राच्या नावाने हे निवडून जातात त्या रामटेकमध्ये हे काहीच करत नाही. समाज कल्याण मंत्री असताना त्यांनी या रामटेक क्षेत्राकडे कोणत्याही प्रकारचं असे खूप मोठा प्रोजेक्ट त्यांनी आणला नाही किंवा सामाजिक न्यायाच्या बांधिलकीने त्यांनी अशी कोणतीही एखादी स्कीम किंवा मोठा दवाखाना किंवा शासकीय क्रीडांगणे वगैरे अशा प्रकारचा कोणताही त्यांनी उपक्रम या ठिकाणी चालवला नाही. रामटेकात कोणताही नेता असो आमदार असो किंवा खासदार यांनी गावाच्या विकासाकरता काहीच नाही केलं आतापर्यंत. जे रामटेक 20 होतं तो तसाच आहे आणि खासदार तर कधी दिसतच नाही. मतदारसंघातील रस्त्यांची पार दुरवस्था झाली आहे. खरं तर पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या मदतीनं या रस्त्यांचा किंवा रामटेकमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा विकास खासदार मुकुल वासनिक करू शकले असते आणि दिल्ली दरबारी त्यांचं वजन पाहता त्यांना ते कठीणही नव्हतं. पण दुर्दैवानं ते होऊ शकलं नाही. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 आहे त्याची दुरवस्था एवढी झालेली आहे की अक्षरशः तिथं अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. शेती हे इथल्या मतदारांचं उपजीविकेचं साधन असल्यानं या भागातील सिंचन प्रकल्पांकडे लक्ष देणं गरजेचं होतं.
पण रामटेक किंवा नागपूरच नाही तर विदर्भासाठी महत्वाचा असलेला गोसीखुर्द सारखा प्रकल्प 30 वर्ष झाली तरी अजून पूर्ण झालेला नाही. राज्य शासनाने 1200 कोटी रुपयाचा अधिकचा पुनर्वसनाचा प्रस्ताव त्यांनी मंजूर, ज्यांच्या जमिनी, ज्यांच्या शेती, ज्यांची घरं या प्रकल्पाच्या दृष्टीने गेली त्यांना आता एक मोठी मदत त्या स्वरूपात होणार आहे. हिंगणा MIDC 350 कारखाने बंद झाले आहे. बुटीबुडी MIDC आज फक्त 10-12 वर्ष सुरू होऊन झाले तरी त्यातले 150 कारखाने आता बंद झालेले आहेत आणि अनेक उद्योगधंदे आधी आजारी अवस्थेमध्ये पडून ते बंद होण्याच्या मार्गावरती आहे. सेज मियांचे हाल फार वाईट आहे. शासनाने, केंद्र शासनाने SEZ म्हणून तिथे मान्यता दिली, परंतु SEZ म्हणून मान्यता दिल्यानंतर हे काँग्रेस शासित सरकारच्या, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी कधी तिथे उद्योगधंदे त्या सेजमध्ये येण्याकरता कधी प्रयत्न केला नाही. रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार मुकुलजी वासनिक यांच्याकडून जनतेची खूप मोठी अपेक्षा होती की आमच्या इथे कुठेतरी एक मोठे प्रोजेक्ट लावतील आणि रोजगाराची संधी उपलब्ध करतील, पण त्याच्यावर ते कोणत्या प्रकारचे खरे उतरलेले नाही. रामटेक हा संत्रा उत्पादक भाग, पण तसं असलं तरीही या भागात एकही संत्रा प्रक्रिया उद्योग नाही. मतदारांच्या या समस्यांवर आजवर खासदारांतर्फे कुठलेच प्रभावी पाऊल उचललं गेलं नाही. सरकारच्या उदासीन धोरणामुळे मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, पण त्याचं कुणालाच काहीही नाही. संत्र्यांच्या प्रक्रिया केंद्र नसल्यामुळे, प्रक्रियेचे उद्योग नसल्यामुळे या ठिकाणी संत्र्याला जो भाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी, संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडतो. जर संत्रा आपल्या जर नागपुरात जर पिकत आहे तर त्या संत्र्याचा मोबदला शेतकऱ्याऐवजी दुसऱ्यालाच मिळत आहे आणि एकही प्रकल्प नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये एकही प्रकल्प आलेला नाही. एक प्रकल्प झाला आहे, शासकीय प्रकल्प होता, तो काटुल्ला होता, तो 2-3 महिने चालला, त्याच्यानंतर कामगार तिथून आकुला, तोही बंद परिस्थितीत आहे. मिहानच्या प्रतीक्षेत अखेर अनेक तरुणांनी बाहेरची वाट पकडली, मात्र मिहान प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही आणि कुठलाही मोठा उद्योग आला नसल्यानं या भागातील युवकांसाठी रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. औद्योगिकदृष्ट्या या रामटेक मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर फारसं विकसित आहे असं म्हणता येणार नाही. आता अलीकडच्या काळात आलेलं मिहान प्रकल्प, बुटीबोरी औद्योगिक वसाहत हा जर भाग वगळला तर रामटेक मतदारसंघामध्ये फारसा उद्योगाचा विकास झाला नाही असं म्हणता येऊ शकेल. मिहानच्या प्रोजेक्टमध्ये आमच्या इथे कास्तकाराच्या जमिनी गेल्या, त्यांना त्यांचा भावसुद्धा मिळाला नाही. आम्हाला कास्तकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी त्या या लाचखोर शासनाने प्रवृत्त केलं. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचे खासदार मुकुलजी वासनिक यांनी या मिहानच्या प्रोजेक्टमध्ये आजपर्यंत एकही मोठा प्रोजेक्ट आणलासुद्धा नाही आहे. व्याघ्र प्रकल्प आणि विदर्भातील अनेक तीर्थक्षेत्र असलेल्या या मतदारसंघाचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास झालेला नाही. पर्यटनाच्या दृष्टीने जे रामटेक आहे, खिंडशी आहे, पेज प्रकल्प आहे, या ठिकाणी देशविदेशातून पर्यटक येतात, परंतु त्या दृष्टीनं अद्यापपर्यंत काय असं डेव्हलपमेंट झालेलं दिसत नाही आहे. मतदारांसाठी कायम नॉट रिचेबल असणारे खासदार वासनिक यांच्यावर रामटेकवासीय कमालीचे नाराज आहेत. ही नाराजी दूर करून रामटेक गड काबीज करण्यासाठी वासनिकांना मतदारसंघातील आपलं नेटवर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचं आव्हान असेल. वनवासात असताना प्रभू रामचंद्रांनी रामटेकला वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे, पण आपले खासदार देखील वनवासात गेले का हा प्रश्न रामटेकवासियांना पडलाय. आणि त्याला कारणही तसंच आहे, कारण या मंदिरावर जर आलं तर प्रभू रामचंद्र दर्शन तर होतं, पण गेल्या 4.5 वर्षात आपल्याला आपले खासदार दिसलेच नाही ही तक्रार देखील मतदारांची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशीलसोबत अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. आणि आता आपण पाहूयात खासदार मुकुल वासनिक यांचं रिपोर्ट कार्ड. खासदार वासनिक कुठे पास झालेत आणि कुठे नापास पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. नागपूर नागभीड महामार्गाचा विस्तार केला, गोसीखुर्द पुनर्वसनाचा निधी मंजूर केला, बुटीबोरीत हॉस्पिटल आणलं, भंडाऱ्याला जोडणारा पूल मंजूर केला, औद्योगिक संशोधन केंद्र आणलं, इथं पास झालेत वासनिक. मात्र मिहान प्रकल्प अपूर्ण आहे, गोसीखुर्द रेंगाळला आहे, संत्रा प्रक्रियेला उद्योगच नाहीये, नवा औद्योगिक प्रकल्प कुठलाच आणला नाही, महामार्गांची अत्यंत दुरवस्था, इथं नापास झालेत मुकुल वासनिक. आगामी निवडणूक सोपी असणार नाही. रामटेक लोकसभा मतदारसंघातल्या सद्यस्थितीवरती एक नजर टाकूया.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अतिशय जवळचे समजले जाणारे खासदार मुकुल वासनिक येत्या निवडणुकीत आपली जागा कायम राखू शकतात की नाही हा सध्या रामटेकमध्ये चर्चेचा विषय बनलाय. बुलढाण्यातून तीनदा सहज जिंकणाऱ्या वासनिकांना या निवडणुकीत जास्त घाम गाळावा लागेल यात कुठलीच शंका नाही. मागील निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणुकीच्या राजकारणात उतरलेल्या आणि अगदी नवखे असलेल्या कृपाल तुमाने यांनी त्यांची चांगलीच दमछाक केली होती. 2009 झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुकुल वासनिक यांना 3,11,614 मतं मिळाली होती तर तुमाने यांनी 2,94,913 मतं मिळवली होती. या निवडणुकीत वासनिक जरी विजयी झाले असले तरीही त्यांचं मताधिक्य फक्त 16,701 इतकंच होतं. एका नवख्या उमेदवारानं एका दिग्गज नेत्याच्या तोंडाला फेस आणण्याच्या या घटनेची पुनरावृत्ती होते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सेना बीजेपी काँग्रेस NCP यांचे जर उमेदवार जर योग्य जर त्यांनी दिलेत तर चांगल्या प्रकारे अशी फाईट होऊ शकेल. मला असं वाटतं की सेना BJP किंवा काँग्रेस राष्ट्रवादी या दोघांनाही सारख्या प्रमाणात संधी आहे. आणि तिसरा जो मी बोललो आहे की जो BSPचा उमेदवार आहे हा देखील बऱ्यापैकी टक्कर देऊ शकेल. तरी होती सद्यस्थिती रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये. ऑडिट मतदारसंघाचं या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. आमच्या वेबसाईटवरती आपण आम्हाला आपल्या मतदारसंघामधल्या सूचनांबद्दल आणि आपल्या मतदारसंघाबद्दल माहिती देखील कळवू शकता. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार. झी 24 तास एक पाऊल पुढे.